शहरातील सण उत्सव आगमन होताच पोली पोली आता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे शहरातील अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी वॉश ठेवून आहेत अशांची गुन्ह्याची हिस्ट्री पाहता आता पुन्हा अट्टल गुन्हेगार असलेला भूषण चंद्रकांत पोहोकार याच्यावर एमपीडीए कारवाई करून त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे भूषणवर याआधी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अमरावती शहरासह ग्रामीण भागात नुकताच गणपती उत्सव मोठ्या आनंदात आणि शांततेत संपन्न झाला आता पंधरा ऑक्टोबरला सर्वत्र नवरात्र उत्सवसह धम्मचक्र परिवर्तन दिन येत असल्याने दोन्ही सण उत्सव शांततेत पार पाडावे याकरिता शहर पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज झाली आहे अशातच शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी हे सुद्धा आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल गुन्हेगारांवर लक्ष देऊन आहे उत्सव दरम्यान कोणती घटना घडू नये याकरिता आता असणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचा सपाटा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी लावला आहे नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील भूषण चंद्रकांत पोहोकर यांच्या विरुद्ध एम पी डी ए धडक कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली भूषणवर याआधी तीनशे सात ऑब्लिक तीनशे चोवीस ऑब्लिक तीनशे शहात्तर पॉस्को आर्म ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले काहीच दिवसाआधी त्याने नवसारी मार्गावरील एका बारमध्ये धुमाकूळ घालून हानामारी केली होती त्यांचे गुन्हे पाहता आता विरुद्ध एम पी डी एची कारवाई करून त्याला थेट कारागृहात पाठवण्यात आले आहे अशा अनेक अट्टल गुन्हागारांवर पोलीस यंत्रणा लक्ष देऊन आहे